आकुर्डी निगडी प्राधिकरण संघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या. ललवाणी परिवाराच्या वतीने 31 ज्येष्ठांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आलाय. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अहिंसा दौडचं स्वागत, जाप, रक्तदान शिबिर, सन्मान सुभाषजी ललवाणी आणि प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली पार पडलाय. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी, लाभार्थी परिवार, रक्तपेढी व उद्घाटक डॉक्टरांचा सन्मान, तसेच पाठशालेच्या बालकांकडून जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध नाटिकांचं आकर्षक सादरीकरण, सवन, मान्यवरांचं मनोगत, आयंबिल तपधारकांचा सन्मान आदी कार्यक्रम झालेत. यावेळी आदित्य बिल्डर्स व क्रेडाईचे पूर्व अध्यक्ष शांतीलालजी कटारिया, पत्रकार प्रमोद ललवाणी, पोलीस निरीक्षक राजेशजी बोरसे, समृद्ध गच्छचे दिलीपजी चोरडिया, महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया, अशोक मंडलेचा उमेश भंडारी, अमृत कटारिया, जैन परंपरांच्या संपादिका रुपल चोरडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भगवान महावीरचे 26 से 22 जन्म कल्याणक महोत्सवच्या निमित्ताने आज संपूर्ण जैन कम्युनिटीने या ठिकाणी एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. सर्वात आधी तर सर्व आपले सर्वच लोकांना खूप खूप शुभेच्छा या पर्वाची. आणि आज इथे येऊन मला या कार्यक्रमाचा भाग म्हणून घेतला. संपूर्ण जैन कम्युनिटीच्या तर्फसाठी खूप खूप धन्यवाद. मी सुभाष ललवाणी या अकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाचा नवनिर्वाचित अध्यक्ष. पहिला सार्वजनिक कार्यक्रम माझ्या कार्यकाळामध्ये सुरू होतोय. भगवान महावीर स्वामीजींचा 26 से 22 जन्मोत्सव आम्ही सर्व मिळून या ठिकाणी साजरा करतोय. ज्याच्यामध्ये आम्ही सर्व सकाळी अहिंसा दौड कामशेठपासून चिंचवडगावापर्यंत 40 किलोमीटर धावत आली, त्या 25 युवकांचं स्वागत केलं. त्यानंतर या ठिकाणी भगवान महावीरांच्या नावाने नवकार महामंत्राचा जाप केला. 9 वाजता या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं. त्यासाठी मान्यवर डॉक्टर सुशीलजी मुठियान, विकासजी मंडलेचा, सुहासजी लुंकड, विजयजी भळगट, सुभाषजी मुनोत, वैशालीजी कोचर यासारखे मान्यवर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने, ललवाणी परिवाराच्या वतीने, ज्या महानुभावांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आहेत, अशा 31 महानुभावांचा सन्मान ललवाणी परिवाराच्या वतीने करण्यात आला. आमची जी नवीन कार्यकारिणी 21 लोकांची या ठिकाणी स्थापन झाली माझ्या अध्यक्षतेखाली, त्यांना शपथ देण्याचं काम आमच्या संघाचे ज्येष्ठ सदस्य जे पर्यावरणवादी आहेत सूर्यकांतजी मुठियाल, सर्वांचा परिचय करून देऊन त्यांनी या ठिकाणी शपथ दिली आहे. त्यानंतर या ठिकाणी बालकांची पाठशाळा चालते, ज्याच्यामध्ये 50 बालकं आहेत वय वर्ष 2 पासून 14 वर्षापर्यंत. त्या लोकांच्या नियमित पाठशाळा घेणाऱ्या 4 माझ्या भगिनी त्यांनी पाठशाळेचा 1 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर नाटिका प्रस्तुती या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मांगलिक होईल आणि त्यानंतर गौतम प्रसादीचा लाभ आमच्या तपगंगोत्री मीराबाई लुणिया आणि आमचे पूर्व अध्यक्ष जवाहरजी मुठा परिवाराच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, त्यांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आमच्या समाजाची आणि संघाची शान वाढवावी आणि प्रभू महावीराचा संदेश घरोघरी पोहोचवावा यासाठी धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला आमच्या श्री संघाची छोटीशी विनंती स्वीकारून लोकप्रिय आयुक्त श्रीमान शेखर सिंहजी या ठिकाणी आलेत वेळात वेळ काढून त्यांची व्यस्तता असताना, आणि त्यासाठी आम्हाला सहकार्य PRO जे आहेत पुराणिक साहेब त्यांनी दिलं आणि माझे परममित्र आदित्य बिल्डरचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी कटारिया यांच्या प्रयत्नांनी त्यांचं या ठिकाणी येणं झालं. तेवढा सहभाग आमचे पूर्व अध्यक्ष संतोषजी कर्णावट यांनी नोंदवला, त्यामुळे आमच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहपूर्ण असा कार्यक्रम झाला आणि शोभा त्यामुळे वाढली. माझं नाव मनोज जुंबरलाल सिलोटे. प्रथम पाहणाऱ्या सर्व दर्शकांना, सर्व भारतीयांना जैन धर्माचे 24 तीर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणकच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. 2612 वर्षांपूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी अखिल जैन धर्माचे 24 तीर्थंकर यांनी जगाला सत्य, अहिंसा, अनिकांतवाद, अपरिग्रह याचा संदेश दिला. व जगा जिओ और जिने दो हा संदेश त्यांनी या मानवजातीत दिला. त्या माध्यमातून सकल मानवजातीचं कल्याण चिंतनाचं सकल मानवजातीने केलेले हे कार्य आहे.
आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आकुर्डी निगरी प्राधिकरण श्री महावीर जन्म कल्याणाच्या दिवशी अनेक कार्यक्रम घेतात, त्यातलाच रक्तदान हा एक कार्यक्रम आहे। रक्तदान ज्यावेळेस आज अनेक अपघात होतात व कोणाला रक्ताची आवश्यकता पडते त्यावेळेस ते रक्त अवेलेबल होत नाही, तर आपल्या मानवजातीचं आपल्या मानवांचं एक प्रथम कर्तव्य आहे की जिओ और जिने दो हा भगवान महावीरांचा संदेश मानवजातीमध्ये पोहोचवण्यासाठी रक्तदान हे प्रत्येकाने करणं आवश्यक आहे। आणि जिओ और जिने दो या माध्यमातून सकल मानवजातीसाठी कार्य करणे, भगवान महावीर स्वामींनी एक वाक्य सांगितलेलं आहे की जो जन्मनी जैन आहे तोच जैन नाही, जो कर्मनी जैन आहे तो जैन आहे। कर्मनी जैन म्हणजे विचारांनी सुद्धा कोणाची हिंसा न करणं, त्याला जैनिझम म्हणतात। राहुल चंद्रकांत पारख, आज भगवान महावीर जयंती 26 ते 22 वर्ष जन्मकल्याणक दिवस आज आम्ही साजरा करत आहोत। अहिंसेचा पूर्ण प्रचार प्रसार या माध्यमातून इथं विविध कार्यक्रम श्री जैन आकुर्डी संघ आकुर्डी निगडी प्राधिकरण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर तसे विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि सर्वांना माझ्या वतीने आमच्या संघाच्या वतीने महावीर स्वामीच्या जन्मकल्याणक या दिवशी सर्वांना भरपूर भरपूर अशा शुभेच्छा देतो। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड।